एक डांस बंद है। हे गाइस, मी रोशन संते आणि मी आता ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे आणि हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे। ब्लॉग मध्ये मी काय बोलू काय काही समजत नाही मला, कारण की माझा पहिला ब्लॉग आहे आणि कसं शूट करायचं काय होईल काय कळत नाही मला। तरी पण मी ट्राय करणार आहे, छोटासा ब्लॉग असणार आहे आणि याच्या पुढचे ब्लॉग म्हणजे खूपच छान करायचा प्रयत्न करेल। आणि बोलायला गेलं तर माझ्या लाईफमध्ये मी कसा असतो, कुठे जातो, काय करतो, ते सर्व ब्लॉग मी यूट्यूबला पोस्ट करणार आहे। ठीक आहे, आता बघूया ब्लॉग कसा होतो। आणि वाजले आहेत आता दुपारच्या 2:30 वाजलेले आहेत आणि मी आता उठलो आहे, कारण की अजून जेवलो पण नाही मी। तर विचार केले रात्रपासून की ब्लॉग करूयात करून, कधीपासून मी विचारच करत होतो की ब्लॉग करायचा करून आणि विसरून जायचो जाऊन दे करून। तर आज मी असं फायनली विचारच केला की ब्लॉग करूयाच। बघू आता उठलोय तर आंघोळ वगैरे झाली आहे माझी, तुम्हाला वाटत असेल लाईक केली, टिक्का विक्का लावलाय बघू शकता। तर आंघोळ झालेली आहे तर आता जेवण बिवण करू। पेरेज मध्ये मग आता मला जावाला भात घेतलो हा ना जावाला काही नाही केला तुम्हाला माहीतच असेल कोणाला कोणाला की कबुतरांचा मला खूप शौक आहे आणि हे माझे कबुतर आहेत खूप सारे झालेले आहेत आणि त्यांना आता खायला घालायला मला परवडत नाहीये। तर कोणाला पाहिजे असतील तर या कबुतर घेऊन जावा आणि ते पण फ्रीली देतात आहे, मी फ्रीज देणार आहे कबुतर। तर कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जावा। आता त्यांना लागली आहे खूप जोराची भूक, मी शिट्टी वाजवले ते उतरणार आहेत मला तर वाटते। ते बघा सगळे आलेले आहेत आणि माझ्या हातावरती काहीच नाही आहे। आणि याला काय पाहिजे बघा, क्या चाहिए बता ना, क्या चाहिए? मग्गा लेके बैठा है, इसको गावटी दारू चाहिए इसको गावटी दारू चाहिए। बघूया थोड्या वेळात, अभी तो घेऊनच येतात हे कबुतरांना चणे आणि यांना चण्यांची खूप आवड आहे, खूप जास्त प्रमाणात चणे खातात हे। To stop this world from spinning, like Superman, you were the only one to find the strength in all that I was dealing with. This life, like kryptonite, and if you keep me close. इतना पानी अभी मजा देख क्या होता है पानी से। इतना पानी तो पी नहीं सकता ये लोग, ये पानी से क्या करेंगे देख लेना अभी। कबूतर नहीं पी इज माझं जेवण वगैरे आता झालेलं आहे आणि मी खूप सारं शूट पण घेतलेलं आहे इथं आमच्या इथेच माझ्या। तर आता मी चाललेलो रील्स बनवायला, तर बघूया कसा प्लेस आहे तिथला। आणि मी माझ्या ह्या क्यूटीला घेऊन चाललो आहे, तुम्हाला माहितीच असेल जे मला इंस्टाग्रामला फॉलो करतात। तर गाईस, माझा मित्र आहे विशाल टोंबरे, हा आता याला व्हिडिओ काढायला घेऊन चाललेलो आहे। कुठे चाललो रे आपण? खोली पला कुठे? एवढा काय घाबरतो गाईस, पहिलाच ब्लॉग आहे तर काहीच समजत नाही आम्हाला काय करू काय नाही। तर व्हिडिओ काढाल तर मी जातोच असतो, तर आता कोणी पलावला जातो बघूया काय कसे व्हिडिओ काढतो हा विचार टोमरे।
गाइस आता फाइनली आम्ही पोहोचलेलो आहे त्या पलावे सिटीला आणि बघू आता करायचं नक्की जागा शोधतो आम्ही जागा भेटेल काय ब्लॉग तर चालू करायचा असा विचारच केलाय तर बघू आता पुढे पुढे कसे व्हिडिओ काढायचे काय करायचं आणि मी असं ते ब्लॉग म्हणून असं करत नाही असंच करणार आहे की कसं मी राहतो नॅचरल याच्यामध्ये कसा काय करतो काय नाही हेच दाखवणार आहे सगळं ब्लॉगमध्ये तर बघूया चला बाय ज्या प्लेसवरती पोहोचायचं होतं त्या प्लेसवरती पोहोचलो आहे बघूया आता काय होतं काय नाही वरती आता तिथे मला एक सायकल दिसत आहे आता ती आमचा प्लॅनिंग चाललाय विशालचा आणि माझा ते सायकलला घेऊनच पळून जाऊ आणि एक राऊंड मारू बघूया किती दिवसातून म्हणजे सायकल कधीच चालवली नाही मी आता खूप दिवसापासून म्हणजे आता 5-6 असेल तेव्हापासूनच सायकल नव्हती चालवली मी आता बघू ती सायकल घेऊ आणि कशी वाटते चालवायला चला आता गाईत चाललो आम्ही बघूया कुठेतरी आता मला लागली आहे तहान खूप बघू कुठे ज्यूस वगैरे भेटतो की चलो चाल जाऊयात ज्यूस वाला दिसतो ज्यूस पिऊया गाईत अंकल क्या बोलते हो बढिया सब बढिया अंकल ज्यूस बनाओगे अंकल गन्ने का ये दूध भी डालूंगा पाइनएप्पल भी डालूंगा बर्फ भी डालूंगा अच्छा कौन सा मिलता है इधर भैया क्या आता बढ़िया जूस थैंक यू भैया कसा विशाल मला पण जाम भारी वाटतं अशा उन्हात मध्ये म्हणजे ज्यूस प्यायचं म्हणजे मजाच अलग आहे चना 1 किलो लाया था खिला दिया मैं और उसके बाद साले सबको पता है मैंने खिलाया चना तो वही बात है ना भाई मैंने खिलाया तूने खिलाया अरे आप ही पैसा देते हैं क्या हम अपने घर चलाते हैं हम क्या छूतिया उतिया नजर में आते हैं वो भी है पंकज भैया ख्याल रखते हो ना अच्छे से कबूतर का एकदम अच्छे से ख्याल रखता है चना महीना खिलाता है हम लोग गौ ला के रखा है उधर लेकिन रहने के लिए क्या उनको जरा चाहिए भाई पिंजरा चाहिए ठीक है अंडा इधर उसका भी इंतजार कर लेंगे ये लोग आमलेट बना के खा जाते हैं ये लोग है इसका कबूतर का अंडा क्या रे शाबाश बेटा बहुत बढ़िया देख लो भाई ऐसा मत कर यार चलो साहब धन्यवाद पहली फुर्सत में निकल कोई जरूरत नहीं हिंदुस्तान को तेरी पहली फुर्सत में भोसड़ी के निकल गेलेलो पलावला आणि विशालला पण सोडून आलो घरी आता जरा आराम करतो झोपतो आणि संध्याकाळी जायचं आहे जिमला तर बघूया जिमला जाऊन एलर्जीने हाय पंप भेटतो याच्याने तर ट्राय करा आणि फिटनेस सर्वांनीच केला पाहिजे मी तर सांगतो किती पण आपण एन्जॉयमेंट करतो काय काय करतो पण कधी काय काय फिटनेसवरती दुर्लक्ष करतो तर मी तर सांगतो फिटनेस आत्ताच्या कंडिशनला तर फिटनेस हवीच आहे जास्त करून तर तुम्ही पण जिम जॉईन ज्यांनी केली नसेल तर जॉईन करा आणि ठीक आहे आता संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि मी आहे माझ्या एरियामध्ये तर आता मी निघतोय जिमला तर डायरेक्ट आपण भेटूया जिममध्ये सो गाईज मी आलो आहे जिमच्या इथे तर जिममध्ये पोचलोच आहे माझी गाडी पार्किंग केली इथे सो जाऊयात आता वरती जिममध्ये पोचलोय मी जिममध्ये की फिटनेस झोन या आमच्या चपला की फिटनेसच्या आणि सुमित सर बघू शकता सुमित सर
काय झालंय हा काय रोहित भाय काय बोलतो कोलेगावचा वन मॅन शो असताय काय बॉडी बिल्डर जिम मधले कस सर एकदा हे आमच्या की फिटनेसचे सर सुपीत सर कोणाला पीटी लावायची असेल तर लावू शकता यांच्याकडे सागर सर आहेत आणि हे माननीय मोठे सर आहेत आमचे दाखव रे विश्वास दाखव सर गाईज आज आम्ही बायसे काय म्हणतो रे आपण चेस्ट ट्रायसे मारले आम्ही आज आणि इथं ब्लॉग एंड करणार आहे आणि थोडेसे माझे मेल्स बाकी आहेत आजचे तर आज ते पूर्ण करेल आणि घरी जाऊन हा ब्लॉग एंड करेल गाईज बाबा नॉर्मल डाएट असते हा ऑमलेट बनवला आहे एक ऑमलेटचं मी आणि याच्यामधून मी चार अंडे आहेत आणि ही एक अर्धी भाकर आहे आणि भात आहे थोडंसं आणि मुगाची डाळ आहे आणि ही मुलाची भाजी आहे मुलाची भाजी तर मी खात नाही पण म्हणजे भाजी तर मी कोणतीच खात नाही पण आज सोमवार आहे सर्वांना घरात म्हणजे सोमवार असतो तर आज मला खावं लागतं नाहीतर आमच्या घरी रोजच मटन मच्छी चिकन हेच असतं आणि हेच लागतं आमच्या घरात पण सर्व सो गाईज आजचा दिवस कसा गेला तुम्हाला समजलाच असेल आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल मला नाही माहिती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की नसेल आवडला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटलं हा व्हिडिओ आणि जर नसेल आवडला तरी सांगा कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा होता आणि काय मिस्टेक होती या व्हिडिओमध्ये कारण की हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर मला समजत नव्हतं कसं बनवायचं काय करू या ब्लॉगमध्ये सो मी जसा माझा रुटीन असतो दिवसाचा तसाच मी त्याच्यात पण घालवला या दिवसात काय मी वेगळं करायला गेलो नाही तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि हा ब्लॉग इथेच मी एंड करतो आहे आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट पण करा बाय गाईज लव्ह यू